नमस्कार, कुक विथ स्नेहल आमरेमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे। आज मी तुम्हाला पालक पनीरपेक्षाही स्वादिष्ट अशी तडकेबाज पालक बेसनची रेसिपी बनवून दाखवणार आहे। बऱ्याच जणांना ही पालकाची भाजी खायला आवडत नाही, परंतु फक्त एकदाच माझ्या या रेसिपीप्रमाणे तुम्ही भाजी करून बघा। पालकाची भाजी न खाणारा व्यक्ती देखील ही भाजी अगदी संपेपर्यंत बोटं चाटून चाटून खाईल। अचानक येणाऱ्या पाहुण्यांसाठी देखील पनीरच्या भाजीऐवजी ही भाजी एक खूपच छान ऑप्शन आहे। झटपट आणि टेस्टी बनणारी ही भाजी खाल्ल्यावर ते ह्या भाजीचा स्वाद कधीही विसरू शकणार नाही। चला तर मग वेळ वाया न घालवता लगेचच आपण ह्या रेसिपीला सुरुवात करूया। परंतु त्या अगोदर तुम्ही माझा हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे माझ्या पुढील प्रत्येक व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील। सर्वात प्रथम आपण ही एक जुडी पालक सुरीने बारीक चिरून घेणार आहोत। ही भाजी मी अगोदर निवडून घेतली आहे आणि निवडताना त्यांची जाडसर देठे मी इथे काढून टाकली आहे, कारण आपल्याला ह्या रेसिपीसाठी फक्त पानांचाच जास्त वापर करायचा आहे। भाजी निवडून घेतल्यानंतर मी हिला पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आहे। कुठलीही भाजी चिरून घेण्याअगोदरच स्वच्छ धुवून घ्यायची आहे, म्हणजे त्या भाजीची ओरिजिनल टेस्ट, सुगंध आणि त्यातील व्हिटॅमिन्स पाण्यासोबत निघून जाणार नाही आणि आपल्याला त्या भाजीचा पुरेपूर स्वाद आणि त्यातील महत्त्वपूर्ण घटकांचा फायदा घेता येईल। हे बघा, हे अशा पद्धतीने ही पालक अगदी बारीक चिरून घ्यायची आहे। तर इथे आपली पालक अगदी बारीक चिरून झालेली आहे। आता ह्यातील मुठभर पालक आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया। आता ह्यामध्ये अर्धा चमचा भाजून बारीक केलेली जिऱ्याची पूड घालून घ्यायची आहे। यानंतर चवीनुसार पाव चमचा मीठ घालून घ्यायचं आहे। त्याचसोबत पाव चमचा हळद घालायची आहे। यानंतर अर्धा चमचा आलं, लसूण आणि हिरवी मिरचीची मिक्सरला पाणी न घालता जाडसर वाटून घेतलेली पेस्ट घालून घ्यायची आहे। त्यानंतर एक वाटी बेसन घालून आपण ह्याला अगोदर चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता थोडं थोडं पाणी घालून आपण ह्याचं भजी बनवण्यासाठी जसं बॅटर तयार करतो त्यापेक्षा अगदी थोडंसं पातळ बॅटर तयार करून घ्यायचं आहे। हे बघा, ह्या बॅटरची अशी कन्सिस्टन्सी ठेवायची आहे। आता आपण ह्याला ढोकळ्याप्रमाणे वाफून घेणार आहोत, तर त्यासाठी एका डिशला अगोदर थोडंसं तेल लावून घेऊया। आता हे बॅटर आपण ह्या तेल लावलेल्या डिशमध्ये ओतून घेऊया। हे बघा, इथे आपण हे बॅटर ह्या डिशमध्ये ओतून घेतलेलं आहे। यानंतर आता आपण ह्याला वाफून घेणार आहोत। बॅटर वाफवण्यासाठी गॅसवर एखाद्या कढाईमध्ये एक ग्लास पाणी घालून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये हा अशा पद्धतीचा एखादा स्टँड ठेवायचा आहे। यानंतर आपण ही बॅटरची डिश ह्या स्टँडवर अशा पद्धतीने ठेवायची आहे आणि आता वरतून झाकण ठेवून आपण ह्याला फुल गॅसवर 5 ते 7 मिनिट वाफून घ्यायचं आहे। इथे बरोबर 7 मिनिट झालेले आहेत। आता आपण हे बॅटर व्यवस्थित वाफलं की नाही ते चेक करून बघूया। तर एखादी टूथपिक ह्या बॅटरमध्ये घालून बघायची आहे, ती ह्या बॅटरमधून क्लीन निघाली आहे। हे बॅटर ह्या टूथपिकला जराही चिटकलं नाही आहे, म्हणजेच आपलं हे बॅटर कच्चं न राहता अगदी व्यवस्थित शिजल्या गेलं आहे। आता गॅस बंद करायचा आहे आणि डिश ह्या कढाईतून काढून ह्याला पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे। हे बघा, 10 मिनिटातच इथे हे पूर्णपणे थंड झालेलं आहे। आता आपण ह्याच्या सुरीने वड्या कापून घेऊया। आपल्याला ज्या साईजच्या वड्या हव्या असतील त्या साईजमध्ये आपण ह्यांना कापून घ्यायचं आहे। हे बघा, मी ह्या वड्या अशा साईजमध्ये कापून घेतल्या आहे। आता सर्व वड्यांना आपण ह्या डिशमधून काढून घेऊया। हे बघा, वड्या डिशला खालून अजिबात चिटकलेल्या नाही आहे। थंड झाल्यावरच ह्या वड्या आपण ह्या डिशमधून काढून घ्यायच्या आहे, म्हणजे त्या न तुटता ह्या डिशमधून निघून येतील। आता आपण ह्याची भाजी बनवायला घेऊया। भाजी बनवण्यासाठी गॅसवर एका कढाईमध्ये पाव पेला तेल घालून घ्यायचं आहे। हे तेल गरम होऊ द्यायचं आहे आणि त्यामध्ये पाव चमचा जिऱ्याची फोडणी देऊन घ्यायची आहे।
जिऱ्याचा हलकासा सुगंध सुटला की ह्यामध्ये एक मोठा कांदा बारीक चिरून घालायचा आहे। ह्या कांद्याला फुल गॅसवर एकसारखं हलवत 3 ते 4 मिनिट हलकासा तांबूस रंग येईपर्यंत परतवून घ्यायचा आहे। हे बघा, इथे कांद्याचा हलकासा कलर चेंज व्हायला लागलाय। इथे आपला कांदा आपल्याला हवा तसा हलकासा तांबूस परतून झालेला आहे। आता ह्यामध्ये ही 1 चमचा अद्रक लसूण आणि मिरचीची पाणी न घालता मिक्सरला जाडसर वाटून घेतलेली पेस्ट घालून घ्यायची आहे। कुठल्याही पदार्थात अद्रक लसूण मिरची पाणी न घालता जाडसर वाटून घातलं की पदार्थाला खूपच छान टेस्ट आणि सुगंध येतो। ही पेस्ट ह्या कांद्यामध्ये गॅसची फ्लेम कमी करून 1/2 मिनिट परतवून घ्यायची आहे। ह्यानंतर मी इथे हे 1/2 चमचा बेसन ह्यामध्ये घालून घेणार आहे आणि ह्याला त्यातील कच्चेपणा निघून जाईपर्यंत ह्या तेलात परतवून घेणार आहे। अशा पद्धतीने पालकाच्या भाजीत बेसन परतून घातलं की भाजी चविष्ट बनते आणि भाजीला ह्यामुळे थिकनेसही खूप छान येतो। बेसनचे प्रमाण थोडेच होते त्यामुळे अगदी 1 ते 1.5 मिनिटातच हे बेसन ह्या तेलात छानपैकी परतून झालेलं आहे। आता ह्यामध्ये एक मोठ्या साईजचा टॅमॅटो बारीक चिरून घालायचा आहे आणि ह्याला देखील 1 ते 2 मिनिट ह्या तेलामध्ये चांगलं परतवून घ्यायचं आहे। तर इथे टॅमॅटोला आपण 1 ते 2 मिनिट ह्या तेलात चांगलं परतवून घेतलं आहे। आता ह्यामध्ये 1/2 चमचा धणा पावडर घालून घेऊया। यानंतर 1/2 चमचा लाल तिखट घालायचं आहे। त्यानंतर 1/2 चमचा हळद घालून घ्यायची आहे। आता सर्वात शेवटी चवीनुसार 1/2 चमचा मीठ घालून घ्यायचं आहे आणि आता ही सर्व सामग्री कमी गॅसवर तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायची आहे। हे बघा, तुम्ही इथे बघू शकता ह्यातील टॅमॅटो देखील शिजून छान गळालेला आहे आणि ह्याला तेल देखील सुटलेलं आहे। आता ह्या स्टेजला आपण जी चिरलेली पालक शिल्लक ठेवली होती ती सर्व ह्यामध्ये घालून घेऊया। आपण ह्या भाजीला ह्या मसाल्यांमध्ये नरम होईपर्यंत एकसारखं हलवत परतवून घ्यायचंय। कुठलीही भाजी तेलात चांगल्या प्रकारे परतवून घेतली की तिचा रंग बदलत नाही। हे बघा, पालक मसाल्यांमध्ये परतवल्यावर नरम झालेली आहे। तुम्ही बघू शकता इथे ह्याला तेल देखील सुटलेलं आहे। आता आपण ह्यामध्ये 1 ग्लास पाणी घालून घेऊया। ह्यानंतर ह्याच्यावर झाकण ठेवून आपण ह्या भाजीला 2 ते 3 मिनिट चांगली शिजून घेऊया। भाजी शिजायला ठेवून इथे 2 ते 3 मिनिट झालेले आहेत। तुम्ही बघू शकता भाजीला वरतून थोडंसं तेल सुटलेलं आहे आणि बेसन घातल्यामुळे ह्या भाजीला थिकनेस देखील खूपच छान आलेला आहे। आता आपण कापून ठेवलेल्या बेसनच्या वड्या ह्यामध्ये 1-1 करून घालून घेऊया। वड्या ह्या भाजीत घातल्यानंतर त्यांना व्यवस्थित ह्या भाजीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। ह्यानंतर झाकण ठेवून आपण ह्यांना 2 ते 3 मिनिट कमी गॅसवर शिजून घ्यायचंय। दोन तीन मिनिटांनंतर तुम्ही इथे बघू शकता भाजीला रंग अतिशय छान आलेला आहे आणि ह्या भाजीला थिकनेस देखील अगदी बरोबर आलेला आहे। तुम्हाला ह्यापेक्षा पातळ भाजी हवी असेल तर तुम्ही ह्यामध्ये आणखी थोडंसं पाणी घालायचंय। इथे ह्या भाजीचा सुगंध खूपच छान सुटलेला आहे। आता आपण ही भाजी एका सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊया। हे बघा, अतिशय गरम गरम आणि बघताच खावीशी वाटेल अशी पालक बेसनची चविष्ट भाजी इथे बनून तयार झालेली आहे। तुम्ही हिला अशीच चपातीसोबत खाऊ शकता।
ह्या भाजीचा स्वाद दुप्पट वाढवण्यासाठी हिला आपण एक मस्त तडका देऊन घेणार आहोत। भाजीला तडका देण्यासाठी इथे मी हे पावपेला तेल चांगलं गरम होऊ दिलंय। आता ह्यामध्ये अर्धा चमचा जिरं घालून घ्यायचंय। जिऱ्याचा छान सुगंध सुटला की 7-8 लसणाच्या पाकळ्या ठेचून ह्या फोडणीमध्ये घालायच्या आहे आणि ह्यांना या तेलामध्ये चांगलं खरपूस होईपर्यंत तळून घ्यायचंय। ह्यानंतर आता 2 अख्ख्या लाल मिरच्या घालून घेऊया। आता सर्वात शेवटी 1/2 चमचा हिंग घालायचा आहे। तर हे बघा, इथे भाजीसाठी आपला तडका तयार झालेला आहे। आता आपण हा गरम गरम तडका ह्या गरम गरम भाजीवरती ओतून घेऊया। हे बघा, तडक्याचा इथे खूपच मस्त सुगंध सुटलेला आहे। ह्या तडक्यामुळे आपल्या भाजीचा लुक आणि टेस्ट देखील वाढलेली आहे। बघताच खावीशी वाटेल अशी पालक बेसनची गरम गरम भाजी चमचमीत जिरं लसूण आणि हिंगाचा तडका देऊन खाण्यासाठी एकदम तयार झालेली आहे। तुमच्याकडे अचानक पाहुणे आल्यावर तुम्ही अगदी झटपट ही भाजी त्यांना बनवून खायला देऊ शकता। ह्या भाजीपुढे पालक पनीरची भाजी देखील पाहुण्यांना फिकी वाटेल। पाहुणे आणि पालकाची भाजी न खाणारा व्यक्ती देखील ही भाजी अगदी संपेपर्यंत चाटून चाटून खाईल। तर एकदा माझी ही रेसिपी घरी नक्की ट्राय करून बघा आणि तुमची भाजी कशी बनली हे मला कमेंट्स करून नक्की कळवा। तुम्हाला माझी ही पालक पनीरपेक्षाही स्वादिष्ट अशी पालक बेसनची रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या ह्या रेसिपीला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच नवनवीन चविष्ट आणि चमचमीत रेसिपीज बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मग भेटूया आपल्या पुढच्या रेसिपींमध्ये। तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी रहा। टेक केअर।